नमस्कार, मैं मुश्ताक खान। नमस्कार, मैं वसुंधरा काशीकर। क्या है आपका मॉर्निंग बुलेटिन? सलाम महाराष्ट्र। विजयासाठी कधीच नव्हती कविता माझी, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची, जन्मासाठी नव्हती केव्हा हटून बसली, म्हणून नाही भीती तिजला मरावयाची। आणि आज कुसुमाग्रज जयंती आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या बरोबर आज नाशिकहून बोलण्यासाठी आहेत सुप्रसिद्ध कवी नाधो महानोर। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, त्यांच्या साहित्याबद्दल जाणून घेणार आहोत, पण सगळ्यात आधी पाहूया आज 27 फेब्रुवारी मराठी दिन। कुसुमाग्रजांचा हा जन्मदिवस राज्यासह देशभरात मराठी दिन म्हणून साजरा होतोय आणि त्यानिमित्तानं ठिकठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मराठीच्या उत्कर्षासाठी IBN लोकमतनंही विशेष मोहीम हाती घेतली आहे, ध्यास मराठीचा। मराठी भाषेच्या आजवरच्या वाटचालीत जसा साहित्याचा वाटा मोलाचा, तेवढाच लोककला लोकसंगीत यांचाही वाटा महत्वाचा आहे। ग्रामीण भागातील मायमाऊलीचे जात्यावरच्या ओव्यांचे सूर मराठी भाषेला अधिक समृद्ध करतात। खास वैदर्भीय भाषेचा सुगंध घेऊया आजच्या मराठी दिनानिमित्तानं। अरे घरोटा घरोटा त्याच्या तून पडे पीठी, तस तस माझं गाणं पोटातून येतं उठी। बहिणाबाई हे सांगून गेल्या ते किती खरंय, ते या जात्यावरच्या ओव्या पाहून पटत। त्यात मग कधी नात्या गोत्यांची सुंदर वीण असते, तर कधी संसारातले गोड रुसवेही। मग सुपात पाखडल्या जाणाऱ्या गव्हाची साथही अशी मिळते। कधी पौराणिक तर कधी ऐतिहासिक कथाही या ओव्यातून गुंफल्या जातात। मिक्सरच्या खडखडाटात ही गाणीही आता लोप पावत चालली खरी, मात्र त्यांनी मराठीला एक समृद्ध भाषा घडवण्यात हातभारच लावलाय हे कसं बरं विसरता येईल। प्रवीण मनोहर, IBN लोकमत, अकोला। खरंय, या जात्यावरची ही जी गाणी आहेत किंवा या ओव्या आहेत, त्यांनी मराठीला खूप समृद्ध केलेल्या आहे। आणि जात्यावर मुश्ताक, ही गाणी गाता गाता या ज्या स्त्रिया आहे, या आपलं दुःख विसरून जातात। कवी नाधो महानोरांनी एका ठिकाणी खूप छान म्हटलेलं आहे की कवितेनं जगणं सुंदर केलं, दुःख हलकं केलं, आणि आज मराठी दिनानिमित्त तेच आपल्यासोबत आहेत। आणि आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध कवी नाधो महानोर। ग्रामीण साहित्यांमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे। रानातल्या कविता, पांझड हे त्यांचे कविता संग्रह खूप गाजले। जयत रे जयत या चित्रपटातली त्यांच्या गाण्यांनी तर सगळ्या महाराष्ट्राला वेळ लावलं। निसर्गावर विलक्षण त्यांचं प्रेम आहे आणि हे त्यांच्या सगळ्या साहित्यातून बघायला मिळतं। गांधारी ही त्यांची जी कादंबरी आहे, तिचं जवळपास 14 भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे। आमची रिपोर्टर दीप्ती राऊत त्यांच्यासोबत नाशिकला आहे। आपण दीप्तीकडे जाऊया। दीप्ती, आपल्याला महानोरांच्या कवितांबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल, जीवनाबद्दल बोलायचं आहे, पण कार्यक्रमाची सुरुवात मला असं वाटतं त्यांच्या प्रसिद्ध कवितेनी, या नभाने या भुईला दान द्यावे, जर झाली तर खूप सुंदर होईल। नक्कीच वसुंधरा, आपण या नभाकडे जाऊयाच, महानोर आपल्या सोबत आहेत। आजच्या दिवसाचा आपण विशेष औचित्य म्हणजे आज कुसुमाग्रजांचा जन्मदिन आहे। फक्त मराठीच नाही तर एकूण साहित्य विश्वामध्ये जो ध्रुवतारा बनून राहिला असा हा साहित्यिक, आणि त्यांच्या निमित्त, त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज आपण सगळेजण साजरा करत असलेला हा मराठी भाषा दिन। आणि कुसुमाग्रज म्हणायचं की मी जन्माने पुणेकर होतो, नावाने शिरवाडकर होतो, पण मी मनाने नाशिककर राहिलो। आणि ह्या नाशिकमध्ये त्यांच्या कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीमध्ये कुसुमाग्रजांच्या स्मृती जपण्यासाठी नाशिककरांनी जे कुसुमाग्रज स्मारक बांधलेलं आहे
या स्मारकामध्ये आपण आता आहोत आणि आपल्या सोबत आहेत महानोर. आजच्या दिवसाचा विशेष औचित्य, जसं आपण जात्यावरच्या ओव्यांनी आजचा दिवस सुरुवात केलेली आहे आजच्या दिवसाची, कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतून जो ज्ञानपीठाच्या धर्तीवरती मराठी साहित्यासाठी दिला जातो जनस्थान पुरस्कार, तर यंदाच्या जनस्थान पुरस्काराचे महानोर हे मानकरी आहेत. त्यानिमित्ताने ते आपल्याशी बोलणार आहेत. आयबीएन लोकमततर्फे आपलं स्वागत आणि आज ह्या पुरस्कारासाठी अभिनंदन सुद्धा. वसुंधरांनी महानोर म्हटल्यावरती पहिल्यांदा सगळ्यांना आठवण येते ती निसर्गाचीच, त्यामुळे वसुंधराची इच्छा आहे की आपण सुरुवात करावी ह्या आभाळापासूनच, नभापासूनच. मला आनंद आहे की तात्यासाहेबांच्या जन्मदिवशी आज त्यांच्या स्मारकाच्या इथे मी बोलत असताना माझ्या अंगावर रोमांच आहे, आनंदही आहे. दुःख आहे की आज तात्यासाहेब नाही आहे, परंतु त्यांच्या अनंत स्मृतींनी आणि आठवणींनी आणि माझ्याच नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्या त्यांच्या सगळ्या याच्या आठवण येते. मला मी खूप आनंदित आहे की आपण माझं म्हणणं सगळ्या लोकांच्या समोर त्यांच्या या भाषा दिवशी देतात. कविता लिहिली ती केली आणि खूप आहे की कोण काय देणार आहे, कुणाचे हात किती लहान असतात, राज्यकर्ते असले तरी, देणारा असला तरी, कोण करणं असलं तरी, परंतु फक्त एकच देणारा आहे मी, ज्याच्या ज्या शेतीवर प्रेम केलं, जगण्यावर प्रेम केलं आणि ज्या शेतीबाडीमधून आणि सबंध विश्वाच्या चराचराकमधून एकच गोष्ट खरी आहे की ते म्हणजे आभाळ. आणि ते देणारा पाऊस पाणी जर नसलं तर काहीच नाही, म्हणून त्याला पहिल्यांदा मी प्रार्थना केली की तुझं एकदा दिलं म्हणजे मग सगळ्यांना मिळतं, तुझं जर नसलं तर काहीच मिळणार नाही. आणि म्हणून माझ्या जीवनातल्या अनेक कविता आहेत की ज्या मी वास्तवात लिहिल्या, त्यात पाण्याच्या कविता खूप आहेत, परंतु मी भीक मागताना रानातल्या कवितांमध्ये एक कविता आहे की ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे, ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे, पाहता ऋतुगंध कांती सांडलेली पाखरांशी खेळ मी मांडून गावे, गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळी जमासे, मी असा आनंदुनी बेहोश होता शब्द गंधे तू मला बाहूत घ्यावे. अशा पद्धतीची प्रार्थना की असं सगळं पाहिल्याच्या नंतर, प्रार्थना केल्यानंतर फक्त ही लोकांच्या समोर जावी म्हणून शब्दगंधा म्हणजे कविता ती माझ्या उठांवर असावी की जी सगळ्यांच्या उठावर जाईल, अशी ती गोष्ट जी मी त्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला. फारच छान, या तुमच्या शब्दगंधेने दोन तीन पिढ्यांना आम्हाला सगळ्यांना वेळ लावलेला आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप एक वेगळा आहे, तुमच्या ह्या सगळ्या कारकिर्दीमध्ये खूप महत्वाचे पुरस्कार तुम्हाला मिळून गेले, खूप कौतुक झालं, पण जनस्थान पुरस्कार जेव्हा तुम्हाला जाहीर झाला तर जनस्थानाचं वेगळे पण तुम्हाला काय वाटतं? मी फक्त लिहित राहिलो, पुस्तकं कोणी छापेल का, पुरस्कार मिळतील का, मिळाले तर काय होणार, या गोष्टीची गंधवार्ता सुद्धा माझ्या आयुष्यात थेट लहानपणापासून नव्हती, पुढे काही पुस्तकं झाल्याच्या नंतर सुद्धा नव्हती. पण गंमत अशी की मी 16व्या 18व्या वर्षी थोडंफार शिकल्याच्या नंतर, मॅट्रिक झाल्याच्या नंतर पुन्हा शेतीत राहिलो आणि खूप वाचता वाचता कविता ज्या वेळेला लिहिल्या त्यावेळेला ह्या कविता छापण्यासाठी ज्या मासिकांना मी पाठवल्या, ज्या त्याच्या अगोदर ज्या लोकांना पाठवल्या की हा मोठा कवी आहे, मी खूप कवी वाचले, लेखक वाचले आणि मी पत्रव्यवहार करायचो असा माझा छंद होता, त्याच्यामुळे पुस्तकं वाचल्यानंतर मी माझ्यावर सगळ्यात जास्त मोठं प्रेम आणि प्रभाव जो होता दोन्ही बाजूनी तो कुसुमाग्रजांचा होता. मी त्या काळामध्ये कुसुमाग्रजांना पत्र पाठवली आणि कुसुमाग्रजांची मला पत्र ही 1962-63 म्हणजे वयाच्या 18व्या 19व्या 20व्या वर्षी आलेली आहे. मी जे लिहिलं ते पाठवलं. पहिली गोष्ट अशी की ज्यांनी माझ्या शब्दाला त्या दिवसापासून वळण दिलं आणि नुसती शाबासकी म्हणून आणि ज्या वेळेला आपण म्हणतो की ठीक आहे तुझं फार चांगलं आहे असं नाही आहे, त्यातलं विच्छेदन करून चिरफाड करून मला सांगितलं की या पद्धतीने गेलं पाहिजे आणि असं जर गेलं तर मला असं वाटलं की फार काही हाती मिळेल तुझ्या आणि माझ्या आणि महाराष्ट्राच्या, असं सांगणारे कुसुमाग्रज इथपासून तर आज इथपर्यंत तात्यासाहेबांनी आयुष्यात त्यांची कविता लिहिली. इतर पुरस्कार पद्मश्री कृषीभूषण कृषीरत्नपासून तर साहित्य अकादमीचे देशातले परदेशातले मला सगळं त्याचा आनंदच आहे. छोट्या माणसांनी जरी पुरस्कार दिला तर मला आनंद आहे, पण कुसुमाग्रजांच्या ऋणानुबंधाचं नातं हे माझ्यापुरतं नाही आहे, महाराष्ट्रापुरतं नाही आहे, देशाच्या पातळीवर ज्ञानपीठाच्या रूपाने गेलेले तात्यासाहेब, काही भाषांतर जगभर गेलेली इंग्रजी तात्यासाहेब, हा प्रतिभावंत जगभरच्या साहित्यिकांचा रसिकांचा आहे
त्यांनी त्यांच्या कल्पनेतून निर्माण केलेली ही गोष्ट आहे हे जनस्थान पुरस्कार. की जनतेमध्ये जनस्थानचं नाव जरी वेगळं असलं तर आम्ही असं मानतो की जनतेमध्ये ज्याचं स्थान आहे अशा कुसुमाग्रजांनी जनतेच्या स्थान असलेल्या लेखकांना द्यावं, त्याचा पोत हा असावा, त्याचे निकष असा असावे आणि कुठेही निर्मळपणाने हे दिलं जावं. कुणाला द्यावे, काय द्यावे हे दोन पद्धतीतून ठरवलं. एक तर लोकांमध्ये 1500 पत्र पाठवायची, दुसरी गोष्ट तज्ज्ञ कमिटी संबंध महाराष्ट्राची नेमायची की ज्यांनी साहित्याच्या क्षेत्रामध्ये फार महत्वाचं मोलाचं कामगिरी आहे. या अशा सगळ्या कारणांमुळे हे जे आहे तर त्याच्यामुळे या याचं महत्व, एक तर तात्यासाहेबांच्यामुळे नावामुळे त्यांचे माझे संबंध आहे त्याच्यामुळे, आणि गंमत अशी की अत्यंत अडखळणाऱ्या ठिकाणी जिथे पाऊल अडखवतं आयुष्यातलं जगण्यातलं साहित्यातलं अशा ठिकाणी त्याला मोड देऊन नवा संबंध नवीन आकाश दाखवण्याचं काम ज्यांनी केलं, म्हणजे माझ्याच नाही अनेकांच्या, तर माझ्या आयुष्यात खूप केलं. मला आनंद वाटणार ना तात्यासाहेबांच्या संबंध आयुष्यामध्ये. मी त्यांना जागतिक मराठी परिषदेचं अध्यक्ष करण्यापासून विनंती केली तर त्यांच्या आयुष्यात खूप राहिलो आणि इथे या स्मारकाच्या पहिल्या भूमिपूजनात राहिलो. मला असं वाटतं की तात्यासाहेबांचे ऋणानुबंध आयुष्यभर मी पाळत गेलो आणि हे मला मिळेल असं वाटत नव्हतं. याचं कारण माझ्यापेक्षाही मोठे साहित्यिक आहे, खूप स्पर्धा असते, स्पर्धा म्हणण्यापेक्षाही तोलामोलाचे लोक असतात आणि कुणालाही मिळालं तरी मला आनंद असतो. त्यामुळे कुणालाही मिळालं असतं तर यावेळी इथे यावं असं वाटत होतं. गंमत अशी की माझंच नाव आलं याच्या इतकं मला आनंद कोणताच नाही. खूपच वेगळा असा प्रसंग आहे आजचा तुमच्या आयुष्यातला की ज्याला आपण आयुष्यभर आदर्श मानलं, प्रेरणा मानले, त्यांच्या आशीर्वादाचा सर्वोच्च बहुमान आपल्याला मिळतो आहे. हा बहुमान आपल्याला काय वाटतं? हा तुमच्या निसर्गाचा बहुमान आहे, तुमच्यातल्या शब्दांचा बहुमान आहे, कवीचा बहुमान आहे? नाही, जनस्थान नादो महानोर याला दिलं म्हणजे माणूस काही एका अंगाने बांधलेला नाही. अगदीच म्हणजे माझ्या संबंधी सांगताना पुन्हा मी तात्यासाहेबांमध्ये डोकावतो. तात्यासाहेब हे प्रतिभावंत मोठे कवी होते, नाटककार होते, कादंबरीकार जान्हवीसारखे लिहिले ते होते, ललित निबंध त्यांनी लिहिले. आणखी हे करत असताना शेवटचा जो रिक्षावाला असेल किंवा हमाल असेल त्याच्याबरोबर त्यांनी राहिलं, आदिवासीच्या बरोबर राहिलं आणि हा माझा माणूस आहे. दुसरी गोष्ट, मोठ्यातला मोठा माणूस जरी असला तर त्यांना दुस्वा नव्हता, त्याच्या कष्टाने त्यांनी कमवलं तर त्याच्याविषयी त्याच्या कर्तृत्वाविषयी त्यांना जसा आदर होता तसा सामान्याच्या कष्टाविषयी कणा होती. अगदी खरं आहे, आपल्याला महानोरांशी अजून बोलायचं आहे. विशेष म्हणजे केवळ कविता हा प्रकार त्यांनी हाताळला नाही आहे मुश्ताक, तर कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, चित्रपटांसाठी गाणी लिहिली, जैत्री जैत असेल, सर्जा असेल, एक होता विदूषक असेल, मुक्त असेल, या सगळ्यांबद्दल आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे. पण इथे एक ब्रेक घेऊयात, पहा फक्त IBN लोक.